आम्हाला नाही आणि खारा पाणी आहे त्याच्यामुळे आम्ही एवढी मी आणि कोणच बिल्डिंग मध्ये राहत नव्हतं तेव्हा मी राहायला आले. पाण्याची सोय नाही कशाची सोय नाही ना. आता बोलला मी पूजेच्या टायमाला आला तेव्हा त्याचं सगळीकडनं आम्ही स्वागत करतो. स्वागत करून काय आम्हाला देतो असं तुरी घेऊन जातो तो प्रत्येकडे बोलतो आत्ता उद्याच्या उद्या बँक दे काय करतो तो नगर सेवक आहे ना. मी आत्ता करतो आत्ता करतो तो असंच करून रविता कोण आहे सूत्रधार मी बघून घेतो बरोबर मी माननीचा दावा ठोकेन असं वगैरे ते बोलत होते. हो मला धमकी वगैरे देण्याचा ते प्रयत्न करतात आणि दादागिरी करतात. जो जास्त बोलतो आमच्यामध्ये पण ज्याला जो प्रश्न विचारतो त्याला ते गप करतात. मागे पण एक दोन आमचे नारकर म्हणून एक आहेत सदस्य आहेत त्यांच्या पण अंगावर वगैरे धावत होते धावत गेले. ओसी आणि घरपट्टीसाठी 6.5 लाख रुपये दिलेले आहेत. ओसी आणि घरपट्टीसाठी 6.5 लाख रुपये दिलेले आहेत. घरपट्टीसाठी 6.5 लाख रुपये दिलेले आहेत. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे विरार पश्चिमेला. आपण सातत्याने अनधिकृत बांधकाम कशा प्रकारे बांधतात आणि त्या प्रकारे तिथे त्यामुळे काय त्रास होतो हे आपण दाखवत असतो. पण आज मी ज्या ठिकाणी उभा आहे इथे आपण पाहतोय शॉपूरजी पॉलिंजीच्या मागची ही बाजू आहे आणि इथे ही इमारत आहे शिवशाही अपार्टमेंट. ही खर तर वसई विरार शहर महानगरपालिका ज्यावेळेला स्थापन झाली त्यावेळेला बांधलेली ही इमारत आहे. आणि त्याच्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक अजित नाईक यांनी बांधलेली ही इमारत आहे. 12 वर्ष झाले आणि 12 वर्षाच्या नंतर आज यांना सोसायटी करून दिलेली आहे परंतु यांना कोणत्याच अम्युनिटीज दिलेल्या नाहीयेत. आता विचार करा आपण ज्या ज्या ठिकाणी संघर्ष केला त्या त्या चाळीमध्ये आपण पाणी दिलं. आज 12-12, 13-13, 14-14, 15-15 लाख रुपये भरून देखील जर पाणी मिळत नसेल तर करायचं काय. आणि वरून माजी नगरसेवक यांच्यावरती दादागिरी करतात हे कितपत योग्य आहे जाणून घेऊया. शिवशाही इमारतीचे आपल्या सोबत नागरिक आहेत रहिवासी आहेत जाणून घेऊया नेमकं त्यांचं काय मत. आपण जर पाहिलं तर त्यांनी हा बॅनर बनवलेला आहे. आता ही कोणत्या पक्षाची लोक नाहीयेत. तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात का? ही कोणत्या पक्षाची लोक नाहीयेत. यांना त्रास झालाय यांनी आपले पैसे भरलेले आहेत तरी देखील यांना पिण्याचं पाणी नाही. त्या त्रासाला कंटाळून ज्या ज्या वेळेला हे या साहेबांकडे गेले त्या त्या वेळेला यांनी त्यांना फक्त तारीखच दिलेली आहे काम मात्र काहीच केलेलं आहे. त्यांच्याकडनं उर्वरित पैसे घेतले वरचे पैसे घेतले परंतु सुविधा मात्र काही दिलेल्या गेले नाही. ताई आता तुम्हाला काय त्रास आहे कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही संघर्ष करताय? नमस्कार माझं नाव आहे श्रद्धा विनय नागावकर. गेले 12 वर्षापासून हे आम्ही इथे राहतोय पण अद्यापही आमची इथे फसवणूक झालेली आहे. आम्हाला इथे ओसी नाहीये घरपट्टी सुद्धा नाहीये. आम्ही स्वतः VVMC मध्ये जाऊन आम्ही चौकशी केली ते म्हणतात की ओसी नाहीये तर तुम्हाला घरपट्टी मिळणार नाही. असं तुम्हाला कोण म्हणाला की ओसी नाही तर घरपट्टी नाही? ते जे तिकडचे अधिकारी आहेत ते म्हणाले. बट ते आम्ही ते म्हणतात की ओसी नाही तर तुम्हाला घरपट्टी ही आहे जी तुम्हाला शास्ती लावून मिळेल. बट आम्ही त्यांना जे अजित नाईक जे आमचे बिल्डर आहेत त्यांना आम्ही ओसी आणि घरपट्टीसाठी 6.5 लाख रुपये दिलेले आहेत की जेणेकरून त्यांनी आमचं काम करून द्यावं. हे ओसीचं जे काम आहे ते पूर्णतः हे बिल्डरचं काम आहे बट त्यांनी अजूनही आम्हाला 6.5 लाख रुपये घेऊन आमचं काम केलेलं नाही. आम्ही वारंवार त्यांच्याकडून फॉलोअप घेतोय. VVMC ला जातोय त्यांच्या आर्किटेक्टच्या ऑफिसला जातोय बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलेलो आहोत बट अजूनही आम्हाला काहीही रिस्पॉन्स नाही आहे. आणि 12 वर्ष आम्ही बिस्लेरी घेतोय. आधी 25 रुपये होती आणि आता 50 रुपये झालेली आहे. आणि 12 वर्ष आम्ही विकतच पाणी घेतोय. हा आमचा त्रास आहे. तुम्हाला माहिती आहे का जे तुमचे विकासक आहेत तुमचे जे बिल्डर्स आहेत ते माजी नगरसेवक देखील आहेत? हो माहिती आहे नगरसेवक आहेत. म्हणून आम्हाला आशा होती की ते आमचे बिल्डर आहेत ते नगरसेवक आहेत ते त्यांच्या लेवलला जाऊन आमचं काम लवकरात लवकर करून देतील. म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास 12 वर्ष ठेवलेला आहे की आज नाही तर उद्या ते आमचं काम करतील. पण त्यांचा नगरसेवक असल्याचं आम्हाला वाटलं आम्हाला फायदा होईल पण काहीही फायदा झालेला नाहीये. अजूनही काहीही फायदा झालेला नाहीये. जे बिल्डर आहेत ते नगरसेवक देखील आहेत म्हणजे माजी नगरसेवक होते. आता महानगरपालिकेची जी मर्यादा आहे ती कोरोनाच्या काळात संपलेली आहे. ताई ज्या वेळेला या अजित नाईकांकडे तुम्ही गेलात किंवा जाताय त्यांचं काय उत्तर असतं? तो बोलला सगळं तुम्हाला काय तकलीफ देणार नाही काय नाही. मी म्हणला मी मुंबईवरून आले इथं म्हणला कोणच नाही. आम्ही लांबून एवढं आले घर घेतलं तुझ्याकडनं 5 लाख रुपये लोन कॅश दिली
आणि परत त्याने आतमध्ये पण 10,000 असं 15,000 घेतलं आणि 12 वर्ष बोलतो मी आज करतो उद्या करतो असंच करून त्यांनी आम्हाला चोलटवले आणि काहीच काम करत नाही आणि बोलतो असा बँक आता देतो उद्या देतो हे असं 12 वर्ष असं बोलतच आले आणि बिस्लरीची बाटली आम्ही मी राहायला आली तेव्हा 15 रुपये होती त्याच्यानंतर 25 झाली 25 नंतर आता 50 झाली बाटली कोण आणायला मागत नाही चौथा माला आहे त्याच्यामुळे आम्ही लय थकून गेले त्या पाण्यासाठी आणि पाणी काय आम्हाला नाही आणि खारा पाणी आहे त्याच्यामुळे आम्ही एवढी मी आणि कोणच बिल्डिंग मध्ये राहत नव्हतं तेव्हा मी राहायला आले पाण्याची सोय नाही कशाची सोय नाही आणि वल्लभ शिडको आहे म्हणून असं आम्ही घर घेतलेलं एवढं तुमची फसवणूक झाली आज आमची फसवणूक झाली आणि त्याने असं केलंय नाही फक्त असं बोलून जातो दादा जरा पुढे या ना या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही अजित नाईकांना सांगता तेव्हा अजित नाईकांचं काय उत्तर असतं तो बोलतो फक्त आम्ही देतो म्हणून तो बोलतो मी करतो करतो बोलतो तर केलं नाही आता पण सगळे ह्याला आम्ही त्याला बोलवतो हा हा बोलतो आणि जातो आणि काहीच नाही नुसता सांगून लहान पोरासारखा असं बोलतो करतो आणि हे करतच ना अजिबात करायला पाहिजे ना आता बोलला मी पूजेच्या टायमाला आला तेव्हा त्याचं सगळीकडनं आम्ही स्वागत करतो स्वागत करून काय आम्हाला देतो असं तुरी देऊन जातो तो प्रत्येकडे बोलतो आत्ता उद्याच्या उद्या बँक देतो तर आज किती दिवस झाले 15 दिवस झाले 15-15-20 दिवस झाले तरी बँक त्यांनी नाही आली मग काय करतो तो नगर सेवक आहे ना मी आत्ता करतो तो असंच करून दाखवतो आम्हाला आता तुमच्याकडे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी आज तुम्ही इथे लिहिलेल्या त्यांचा जाहीर निषेध केला त्यांच्यावरती तुम्ही खुल्ली मारली हे सगळं तुम्ही ज्या वेळेला व्हॉट्सअपवरती व्हायरल केलं तेव्हा त्यांच्याकडनं तुमची काय प्रतिक्रिया होती ते खूप घाबरलेले पण होते आणि भडकलेले पण होते माझ्या बिल्डिंग मधले ते स्वतः मला पण फोन करत होते मी त्यांचा फोन उचलला नाही कारण का मागे पण एकदा आमचे सदस्य बळीराम मोरे त्यांना त्यांनी शिव्या वगैरे घातले होते रेकॉर्डिंग पण आमच्याकडे आहे तर मला पण तोच संशय आला की आता पण ते मला फोन करून शिव्या घालतील किंवा काय म्हणून मी त्यांचा फोन उचलला नाही मग बाकीच्या दुसऱ्या 2-3 सदस्यांना त्यांनी फोन करून सांगितलं तू विनयला खाली पाठवा कोण आहे याचा कर्ता करविता कोण आहे सूत्रधार मी बघून घेतो बरोबर मी मानहानीचा दावा ठोकेन असं वगैरे ते बोलत होते आता तुमच्या काय मागण्या आहेत प्रशासनाकडनं काय तुमच्या मागण्यात कारण तुम्ही तुम्हाला कुठेतरी मिसगाईड केलं जातंय मी तुम्हाला सांगतो की घरपट्टी आणि ओसीचा तसा काही संबंध येत नाही शास्त्रीय कर घेण्यासाठी तुम्ही त्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला पाहिजे की शास्त्रीय कर देण्यामागचं कारण काय आमची जमीन सरकारी सरकारी जागेत आहे का असं तुम्ही त्यांना विचारलं का आम्ही सुरेश पाटील जे पूर्वीचे अधिकारी होते त्यांना आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला शास्ती लावून 12.5 लाख मध्ये घरपट्टी लावून देतो असं सांगितलं होतं तर 12.5 लाख रुपये आमच्याकडे नव्हते आणि आमचे जमणार पण नव्हते कारण आम्ही सगळे मिडल क्लास मधले फॅमिली 12.5 लाख रुपये तुमच्याकडनं कसे मागितले होते कॅश ने चेक ने कसे त्यांनी ते काय तसं मागणी केली नव्हती पण 12.5 लाख तुम्हाला खर्च येईल असं सांगितलं होतं तर आम्ही म्हटलं की 12.5 लाख आमच्याकडे नाहीत आम्ही मग त्यावेळेला आमचे बिल्डर जे आहेत अजित नाईक त्यांना हे केलं कॉन्टॅक्ट केला की 6.5 लाख रुपये तुम्ही घेतलेत ते 6.5 लाख भरा म्हणजे बाकीचे आम्ही भरतो जेणेकरून आपलं काम पटकन होईल कारण का 12.5 लाख जमण्यासाठी प्रत्येकाकडे एवढं पैसे पण नसतात कसे जमा करणार आमच्या बरोबर दादागिरीची भाषा वगैरे तुम्हाला धमकी वगैरे देण्याचा प्रयत्न केला हो मला धमकी वगैरे देण्याचा ते प्रयत्न करतात आणि दादागिरी करतात जो जास्त बोलतो आमच्यामध्ये पण ज्याला जो प्रश्न विचारतो त्याला ते गप करतात मागे पण एक दोनदा आमचे नारकर म्हणून एक सदस्य आहेत त्यांच्या पण अंगावर वगैरे धावत होते धावत गेले होते ते तेव्हा पण आम्ही रेकॉर्डिंग वगैरे काढली नाही पण आता आम्ही ठरवलंय की आता भरपूर पाणी डोक्यावरून गेलेलं आहे त्याच्यामुळे आता आम्ही लढाई देण्याचं ठरवलेलं आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर माजी नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे जे या इमारतीचे विकासक आहेत बिल्डर्स आहेत ते जर असे या नागरिकांबरोबर करत असतील आपण पाहतो की बहुजन विकास आघाडीचे जे नेते आहेत ते नेहमी सांगतात की आम्ही पैकीच्या पैकी जागा जिंकू आणि आम्ही दगड जरी उभे केले तर ते दगड देखील निवडून येतील मग ते दगड असे डोक्यावर मारायचे का कुठेतरी जनतेने आता विचार केला पाहिजे आणि आज ही लोक ज्या इमारतीत राहत आहेत ती इमारत मी आपल्याला दाखवतोय ही आहे ती इमारत आता ही इमारत सरकारी जागेवरती आहे का जर वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी यांना असं म्हणतात की या इमारतीच्या बदल्यात आम्ही शास्त्रीय करवाली घरपट्टी देऊ याचं नेमकं काय कारण आहे त्याच्या बाजूला शापूरजी कॉलनजी इमारत आहे ती इमारत मी आपल्याला दाखवतोय शापूरजी कॉलनजी त्या इमारतीचा एक भाग जो आहे हा एक भाग गुरुचरण जागेत आहे आणि त्या तिकडे वसई विरार शहर महानगरपालिकेने घरपट्ट्या दिलेल्या आहेत मग इथे घरपट्टी द्यायला काय हरकत आहे आणि जे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आहेत ते कशा प्रकारे यांच्या बरोबर वागतायत हे आपण पाहतोच आता हे पाण्यासारखं ठरेल की यांना न्याय देण्यासाठी कोण पुढे येईल टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार